इकडे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि निम्न वर्धा आणि बेंबाळ धरणामधून पाणी सोडल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं राजुरा बल्लारपूर लाठी विरूर हडस्ती चारवट आणि भोयगाव भोयगाव ते धानोरा हा मार्ग सध्या बंद करण्यात आलेला आहे दुसरीकडे पैनगंगा नदीचं पाणी वाढल्यानं कोरपणा तालुक्यातील अंतरगाव इथे गावामध्ये नाल्याचं पाणी शिरले तर वनसडी अंतरगाव आणि कोडशी पिंपरी बार्ग हा सुद्धा बंद झालेला आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आढावा घेतलेला आहे सारंग पांडे यांनी यवतमाळ जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात देखील आता पूरस्थिती उद्भवलेली आहे विशेषतः वर्धा जिल्ह्यातलं निम्न वर्धा धरण आणि यवतमाळ वर्धा जिम जिल्ह्याच्या चा सीमेवर असलेला बेंबाळ प्रकल्प यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो आहे आणि त्यामुळे वर्धा नदी जी आहे चंद्रपूर जिल्ह्यातली त्याच्या पाणीस्त त्याच्या जलस्तरात मोठी वाढ झाली आहे सोबतच जी पैनगंगा नदी यवतमाळकडून येते त्याच्यामध्येही मोठं पाणी सध्या जमा झालेलं आहे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला आहे की वर्धा नदीवरील जे राजुरा बल्लारशा लाठी विरूर हडस्ती चारवट आणि भोयगाव धानोरा मार्ग ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहे हे पूर्णपणे बंद झाले आहे तर दुसरीकडे पैनगंगा नदीचं पाणी वाढल्यामुळे कोरपाना तालुक्यातल्या अंतर्गाव इथेही मोठ्या भागात पाणी शिरलेलं आहे सोबतच वनसडी अंतरगाव आणि कोळशी पिंपरी हा रस्ता देखील बंद झालेला आहे आणि पैनगंगा नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत असल्यामुळे परसोडा रायपूर अकोला पारडी कोळशी जेवरा पिपरी यासारखे जे नदीलगतचे गाव आहे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक गावांमधून जे लोक आहेत ते रेस्क्यू करण्यात येत आहे विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये परवा संध्याकाळपासून पाऊस पडलेला नाही मी सध्या आता जिथे उभा आहे तिथेसुद्धा ऊन पडलेला आहे मात्र असं असताना देखील यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आहे त्याचा मोठा परिणाम चंद्रपूर जिल्ह्यावर झालेला आहे आणि वर्धा नदी फुगल्यामुळे वर्धा नदीच्या जलस्तरात मोठी वाढ झाल्यामुळे याचा फटका जो आहे तो लवकरच चंद्रपूर शहराला देखील पडणार आहे कारण चंद्रपूर शहरामधून जे इरई आणि झरपट ह्या दोन नद्या जातात या नद्यांचं पाणी आता वर्धा नदीमध्ये जाणार नाही आणि लवकरच या नदी जे आहे त्या पाणी वापस चंद्रपूर श शहराकडे सोडतील आणि त्यामुळे चंद्रपूर शहरातले देखील काही भाग पाण्यामध्ये जाण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे सारंगपांडे एबीपी माझा धानोरा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट